धारदार शस्त्राने युवकाची हत्या करून त्याला पेटवून देण्याची घटना इटगाव शिवारातील एका शेतात सोमवारी मध्यरात्री घडली. तर शेतात काम करायला गेलेल्या मजुरांना मंगळवारी सकाळी मृतदेह शेतात पडलेला आढळून आलाय. ही घटना इटगाव ते दिगलवाडी रस्त्यावरील लघु कालव्याजवळील गौरव सादतकर याच्या शेतात घडली असल्याची माहिती उघडकीस आली. इटगाव शिवारातील एका शेतात जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह काम करणाऱ्या मजुरांना आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार मृतकाला एका चारचाकी वाहनात इटगाव दिगलवाडी रस्त्यावर आणण्यात आले. आरोपी 2 ते 3 संख्येत असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कालव्याच्या पुलाशेजारी त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यापाठोपाठ त्याच्या पोटावर, पाठीवर व पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यानंतर त्याला गौरव सादतकर यांच्या शेतीतील झोपडीत फेकून झोपडीला आग लावण्यात आली. यानंतर आरोपींनी पळ काढला, परंतु मृतक त्यावेळी अर्धमेल्या अवस्थेत असल्यामुळे तो पेटत्या झोपडीतून बाहेर पडला, मात्र स्वतःला वाचवू शकला नाही. त्याचा मृतदेह झोपडीपासून अल्पशा अंतरावर शेतात आढळून आला. इटगाव शिवारातील काही शेतकरी मंगळवारी सकाळी 6 सुमारास शेतात जात असताना त्यांना पुलाजवळ रक्त सांडलेले व शेतात मृतदेह पडलेला दिसला. या घटनेची ग्रामस्थांनी तत्काळ सूचना पारशिवनी पोलिसांना दिली. घटनास्थळी ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक राहुल वासनीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पारशिवनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यासह मोठा पोलीस ताफा दाखल झाला. मृतकाची अंदाजे वय 25 ते 30 वर्षे आहे. आगीमुळे त्याचे काही कपडे जळालेले असून शरीर पूर्णतः शाबूत आहे. मृतदेहाची अद्याप पावेतो ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. पारशिवनी येथून कमल यादव यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.